आयज मेरेन 2 महिने पहिली एनकेसीचेर गोंयांत डिस्कशन स्टार्ट जालें. हेल्थ मिनिस्टरान सांगलें आपली सगळी काळजी घेतली. अजून मेरेन गोंयांत लॅब म्हणजे कोरोना व्हायरस ज्याका आमी खंय दुबाव आसा, दुबावी जे पेशंट आसा त्या पेशंटांक टेस्ट करपाक, टेस्टिंग करपाक लॅब खंय आसा ही सरकारान अजून मेरेन जाहीर केली ना. मेडिकल इमर्जन्सीच्या नावान टेंडर प्रक्रिया बायपास करून भायल्या भायर वखदां, सामान आणि माकना घेऊन स्कॅम करपाचो खंय सरकाराचो प्लान? आणि ह्या इमर्जन्सी सिच्युएशनच्या नावान आता कसले कसले परचेसेस जातल्यो आणि ह्या करप्शनच्या व्हॉल्युमची साईज किती असतली हे गोयचे लोक कालच्यान इमेजिन करपाक लागले. अँड इफ इज अ डॉक्टर ही शुड टेक ओव्हर हेल्थ मिनिस्ट्री बाय सॅकिंग विश्वजीत राणे. विश्वजीत राणेचे इंटेन्शन जे असा करप्शना बाबतीत त्याच्यात सामको वाढला असे म्हणणं हा की मुख्यमंत्री बरो म्हणून मुख्यमंत्र्याचे करप्शनही आम्ही तितलेच एक्सपोज केले असा. डिझेल पेट्रोलाचे एक्साइज आणि सेस वाढयलो म्हणून काँग्रेसीन केंद्राचाही निषेध केला. इट इज दिस पस्टिस टुडे द क्रूड ऑइल हॅज कम टू $35 विच वॉज इन 2004 when the UPA government was supplying petrol at the rate of 35 rupees, diesel at 22 rupees and LPG at 281 rupees. Now today, the tax from 948 has gone up to 22.98 on petrol and on diesel from 3 rupees 56 paisa to 18.83. when the Modi government, since the Modi government has taken it from office in 2014. Now all this time you have looted the people. Today the price of international crude has come back to $35. Why don't you give this benefit to the people directly and bring down the prices? पळयतात की कोरोना व्हायरस हो याचेर प्रिकॉशन घेवपाक लागून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे यांच्यानी बरे तरेचे निर्णय घेतलेलो आसा. आणि हांवूय लोकां कडेन मागता की तांच्यांनी लोकांनी ह्या कार्याक सहकार्य करचें. बरेच जण काँग्रेस पार्टी प्रत्येक विशयाचो राजकारण करता कारण दिगंबर कामतीन आज स्टेटमेंट केल्लो आसा कोरोना व्हायरसच्या संदर्भात. कारण तांच्यांनी ह्या विशयाचेर तरी राजकारण करचें न्हय. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार.